हा मित्रांनो, आपण आलोय अशा एक सुंदर स्पॉटवर. ही जी आपल्याला मागे नदी दिसतीये, या नदीचं नाव भीमा नदी आहे. अतिशय सुंदर असा हा नजारा आपण या कॅमेऱ्यातून पाहतोय. आणि याच सुंदर अशा वाहणाऱ्या नदीच्या किनारी अतिशय सुंदर रेखीव काम केलेलं. धर्मवीरगड हा पेडगावचा किल्ला किंवा बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात येतो आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका वास्तव्यात आहे. या तालुक्याच्या दक्षिण सीमेवर भीमा नदी वाहते आणि या भीमा नदीच्या उत्तर तीरावर पेडगावचा हा भुईकोट किल्ला. सन 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले आणि पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असे त्यावेळचे नाव या ठिकाणी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पंजोबा वेरूळचे बाजीराव भोसले हे देऊळगाव राजे या ठिकाणी वास्तव्यात असताना त्यांच्याकडे हा भुईकोट किल्ला मोकास म्हणजे देखभालीसाठी होता आणि त्यानंतर निजामशाहीची सत्ता व कालांतराने मुघलांच्या ताब्यात हा किल्ला गेला.